नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग आपले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, सुरुवातीला पाहूया बाजार समित्यांनी अपडेट केलेले बाजार भाव। अकलूज बाजार समिती आवक आहे 14 नग, कमीत कमी दर 4 रुपये, जास्तीत जास्त 5 रुपये प्रतिनग। कोल्हापूर आवक आहे 27 क्विंटल, कमीत कमी 3500, जास्तीत जास्त 8400 रुपये प्रति क्विंटल। खेड चकन आवक आहे 11880 नग, कमीत कमी 1500 रुपये, जास्तीत जास्त 2000 रुपये प्रति शेकडा। श्रीरामपूर आवक आहे 1100 नग, कमीत कमी 5 रुपये, जास्तीत जास्त 10 रुपये प्रतिनग। मंगळवेढा आवक आहे 3219 नग, कमीत कमी 3, जास्तीत जास्त 9 रुपये प्रतिनग। कळमेश्वर आवक आहे 14 क्विंटल, कमीत कमी 5060 रुपये, जास्तीत जास्त 6000 रुपये प्रति क्विंटल। रामटेक आवक आहे 5 क्विंटल, कमीत कमी 10000 रुपये, जास्तीत जास्त 12000 रुपये प्रति क्विंटल। जळगाव आवक आहे 18 क्विंटल, कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 4000 रुपये प्रति क्विंटल। पुणे आवक आहे 90442 नग, कमीत कमी 8 रुपये, जास्तीत जास्त 16 रुपये प्रतिनग। पुणे पिंपरी आवक आहे 1450 नग, कमीत कमी 9 रुपये, जास्तीत जास्त 18 रुपये प्रतिनग। पुणे मुशी आवक आहे 13400 नग, कमीत कमी 14, जास्तीत जास्त 25 रुपये प्रतिनग। नागपूर आवक आहे 50 क्विंटल, कमीत कमी 3000 रुपये, जास्तीत जास्त 5000 रुपये प्रति क्विंटल। मुंबई आवक आहे 674 क्विंटल, कमीत कमी 3000, जास्तीत जास्त 4000 रुपये प्रति क्विंटल। चांदवड आवक आहे 359 नग, कमीत कमी 8 रुपये, जास्तीत जास्त 10 रुपये प्रति नग। भुसावळ आवक आहे 12 क्विंटल, कमीत कमी 4000, जास्तीत जास्त 4000 रुपये प्रति क्विंटल। रत्नागिरी आवक आहे 7000 नग, कमीत कमी 10 रुपये, जास्तीत जास्त 17 रुपये प्रति नग। काल सायंकाळी नाशिक आवक होती 236 क्विंटल, कमीत कमी 3000, जास्तीत जास्त 9000 रुपये प्रति क्विंटल। आणि जुन्नर नारायणगाव आवक होती 104300 नग, कमीत कमी 201, जास्तीत जास्त 3300 रुपये प्रति शेकडा। तर मित्रांनो, हे होते बाजार समित्यांनी आत्तापर्यंत अपडेट केलेले बाजार भाव। बाजार समित्यांचे भाव बघत असताना आपण पाहिलं, बऱ्याच बाजार समित्यांमध्ये आवक मालाची खूप कमी झालेली दिसत आहे, त्याच तुलनेमध्ये भावसुद्धा वाढलेले दिसत आहेत। मित्रांनो, कोथिंबीरची जी विक्री आपण करतो ती फक्त महाराष्ट्रातल्याच मार्केटला पाठवली जात नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा भरपूर राज्यांमध्ये ही कोथिंबीर पाठवली जाते। तर त्याच्यामुळे कोथिंबीरचे व्यापारी जे कोथिंबीर घेतात ते कुठल्या मार्केटला पाठवतात त्यानुसारसुद्धा कोथिंबीरचे भाव अवलंबून असतात। तसेच उदाहरण घ्यायला गेलं तर कर्नाटक राज्यातली सुद्धा कोथिंबीर आपल्याकडे जेव्हा भाव वाढतात त्यावेळेस आपल्या मार्केटला आणली जाते, तर त्याच्यावर बरेचसे भावाचे गणित अवलंबून आहेत। आजची जी खरेदी होत आहे साधारण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, उस्मानाबादच्या आसपास व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जाणारी आहे ती 300-350 रुपयाच्या आसपासची खरेदी होत आहेत। आणि लातूर व भागामध्ये व्यापाऱ्यांकडून होणारी खरेदी 350-400 रुपयाच्या आसपास होत आहे। तर मित्रांनो, एक साधारण खरेदीचा आपण एक अंदाज सांगितलेला आहे। प्रत्यक्ष कोथिंबीरचा व्यवहार करत असताना भाव मार्केटवर कुठल्याही तुमचे व्यापारी कुठल्या मार्केटला कोथिंबीर पाठवणार त्यानुसार कमी जास्त असू शकतात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा।